स्त्री जन्म दर में भारी गिरावट। महाराष्ट्र के स्त्री पुरुष प्रमाणों के आंकड़े सामने आ चुके हैं, जिसमें बीड जिले में स्त्री जन्म दर में भारी गिरावट देखने को मिली। जिले में स्त्री जन्म दर जो पिछली बार 1000 पुरुष जन्म की तुलना में 961 था, वो आज 928 पर आ चुका है। सबसे गंभीर बात यह है कि बीड जिले के पाटोदा तहसील में ये प्रमाण 1000 पुरुष जन्म की तुलना में सिर्फ 764 स्त्री जन्म रिकॉर्ड किया गया। इस स्त्री जन्म में आई भारी गिरावट का गंभीर समस्या पर पंकजा मुंडे ने सरकार को दोषी मानते हुए उनके कार्यकाल में शुरू की गई योजना का जिक्र किया। नवभारत समाचार बीड महाराष्ट्र से अरुण गीते की रिपोर्ट। बीड जिल्ह्यामध्ये 2009 साली जेव्हा मी राजकारणात आले तेव्हा मुलींचा जन्मदर हा राज्यामधला सर्वात कमी जन्मदर होता। या गोष्टीमध्ये मनामध्ये खूप तीव्र दुःख बाळगून खूप काम हे एनजीओच्या माध्यमातून मी केलं। जेव्हा पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली, महिला बालकल्याण विभागाचा कार्यभार माझ्याकडे आला, तेव्हा पहिली योजना मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी डिक्लेअर केली आणि याचा परिणाम असा झाला की बीड जिल्ह्यामध्ये मुलींचा जन्मदर वाढला। 961 मुली या 1000 मुलामागे जन्माला लागल्या। हे प्रमाण ज्या ठिकाणाहून सुरू झालं होतं त्याच ठिकाणी परत नेण्याचं काम आत्ताच्या या कारभारामुळे झालेलं आहे। याचा मी तीव्र निषेध व्यक्त करते, तीव्र नापसंती व्यक्त करते आणि मनापासून दुःख व्यक्त करते। बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षांमध्ये PCPNDT ऍक्टचं व्यवस्थित पालन न झाल्याचं दिसून येत आहे। मुलींचा जन्मदर कमी झाल्याचं दिसून येत आहे आणि याचा अर्थ असा आहे की मुलींचा जन्मदर नाकारला जात आहे। कुठेतरी अशा प्रकारच्या घटना घडत आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये याच्यावर कुणाचाही वचक आणि अंकुश राहिलेला नाही। मी याचा तीव्र निषेध करते, माझ्या बीड जिल्हावासियांना आवाहन करते की जसं आपण बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला खूप छान प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद परत द्या। याच्यामध्ये प्रबोधन जागरण जागृती करण्याची गरज आहे, यामध्ये सर्वांनी भाग घ्या। हे बीड जिल्ह्याचं चित्र कधीही आपल्याला दिसलं नाही पाहिजे, याबद्दल आपण सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे।